नमस्कार मित्रांनो, मी राजेश माने, यूट्यूबच्या बातमी डॉट इन या न्यूज चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत। मित्रांनो, उद्या शुक्रवारपासून खडकीची बाजारपेठ जी आहे ही सुरू होणार आहे। याबाबत आजच कॅन्टोनमेंट बोर्डाच्या आदेश आता डिक्लेअर झालेले आहेत। ते कशा पद्धतीने बाजारपेठ सुरू राहील याबद्दलची माहिती मी तुम्हाला आता देत आहे। खडकी बाजारपेठ सोमवारी पूर्णतः बंद राहणार आहे। त्याचप्रमाणे मंगळवार, गुरुवार आणि शनिवारी रस्त्याच्या पूर्व बाजूची, आता हा रस्त्याची पूर्व बाजू म्हटल्यावर आपली रस्त्याची पूर्व बाजू आपण तुम्ही माझ्या मागं बघताय, ही पूर्व बाजू जी आहे, ही रस्त्याची पूर्व बाजू आहे, ही मंगळवारी, गुरुवारी आणि शनिवारी चालू राहणार आहे। तर बुधवार, शुक्रवार आणि रविवारी बाजारपेठेची रस्त्याची पश्चिम बाजू जी आहे ही पश्चिम बाजू सुरू राहणार आहे। पश्चिम बाजूची दुकानं जी आहेत ही तुम्हाला या ठिकाणी दाखवतोय। साधारणतः पश्चिम बाजूला P2, आता जे RTOचे जे आहे हे P2 जो भाग आहे हा पश्चिम बाजूला आहे आणि पूर्व बाजूला P1 बाजू आहे। त्यानुसार सर्वांनी आपले माहिती घ्यावी। हॉटेल जे आहेत हे हॉटेल्स बंद राहणार आहेत, त्यांना फक्त पार्सलची ऑर्डर देण्यात आलेली आहे। हॉटेल उघडं राहणार नाही, पार्सल देऊ शकतो पण ते संपूर्ण 7 दिवस चालू राहणार आहेत। रेंजिल मार्केट जे आहे, कॅन्टोनमेंटचं रेंजिल मार्केट जे आहे, सोमवार, बुधवार, शुक्रवार आणि रविवारी सुरू राहणार आहे। रेंजिल मार्केट सोडून इतर दुकानं जी आहेत ही मंगळवार, गुरुवार, शनिवारी उघडी राहणार आहेत। मॉल, सिनेमागृहे, शाळा, क्लासेस हे बंद राहणार आहेत। उद्यापासून संजय गांधी भाजी मार्केट हे सुद्धा सुरू करण्यात येत आहे। ठराविक लिमिटेड भाजी विक्रेत्यांच्या साह्याने हे भाजी मंडई सुरू करण्यात येते, ती सकाळी 7 ते 2 या वेळेत भाजी मंडई सुरू होणार आहे। बाजारपेठ सकाळी 9 ते 5 या वेळेत सुरू राहणार आहे। आणि खडकीतली जी होलसेल भाजी मंडई आहे, जी चौपाटीवर मार्केट त्या भागामध्ये जी असायची, ती सकाळी 4 ते 7 या वेळात सुरू राहणार आहेत। दुसरी दुकानं जी आहे ती उत्तर दक्षिण रस्त्याच्या, उत्तर दक्षिण जो भाग आहे, या उत्तर दक्षिण भागातील दुकानं जी आहेत हे रस्त्याच्या उत्तरेकडील दुकानं जी आहेत ती मंगळवार, गुरुवार आणि शनिवारी उघडी राहणार आहेत। तर दक्षिणेकडील जी दुकानं आहेत ती बुधवार, गुरुवार आणि रविवारी उघडी राहणार आहेत। नागरिकांना माहितीसाठी याबाबतचे नकाशे सर्व चौकात कॅन्टोनमेंट बोर्डातर्फे लावण्यात येणार आहेत। आज संध्याकाळपर्यंत ते नकाशे लावले जातील। मात्र बाजारपेठ ही साधारणतः पूर्व पश्चिम किंवा P1 P2 या पद्धतीनेच उघडी राहणार आहे आणि त्या पद्धतीनेच पुढील ऑर्डर येऊपर्यंत बाजारपेठ सुरू राहणार आहे। महाराष्ट्र गव्हर्नमेंटच्या आदेशानुसार उद्यापासून खडकी बाजार हा संपूर्ण उघडा करण्याच्या बाबतीत तिची जी काही सविस्तर माहिती आहे ती खालीलप्रमाणे आहे। खडकी बाजारपेठ ही नेहमीप्रमाणे सोमवारची संपूर्ण बंद राहणार आहे। सोमवारी कुठले व्यवहार उघडे राहणार नाहीत। पुढे मंगळवार, गुरुवार, शनिवार बाजारपेठेतील रस्त्याच्या पूर्व बाजूची सर्व दुकाने उघडे राहतील। पुढे बुधवार, शुक्रवार, रविवार बाजारपेठेतील पश्चिम बाजूची सर्व दुकाने उघडे राहतील। त्याचप्रमाणे खडकी बाजारातील सर्व हॉटेल हे फक्त पार्सल सेवेसाठी सर्व दिवस उघडे राहतील। रेंजिल्स मार्केटच्या संदर्भामध्ये सविस्तर माहिती अशी, रेंजिल मार्केट सोमवार, बुधवार, शुक्रवार, शनिवार उघडी राहतील। इतर दुकाने मंगळवार, गुरुवार, शनिवार उघडी राहतील। तसेच बाजारमधील सर्व चित्रपट गृहे, मॉल, शाळा, क्लासेस हे सर्व बंद राहतील। या संदर्भात सर्व चारी चौकामध्ये खडकी कॅन्टोनमेंट बोर्डाच्या नकाशाची सोय केलेली आहे, त्यावरनं तुम्हाला संपूर्ण माहिती सुद्धा पुढे येऊ शकते। तसेच उद्यापासून खडकीच्या नागरिकांसाठी भाजी मंडई सुद्धा उघडण्यात येणार आहे। खडकी बाजारातील संजय गांधी मार्केट ही सकाळी 7 ते दुपारी 2 वाजेपर्यंत उघडी राहणार आहे। त्याची सविस्तर माहिती सुद्धा तुम्हाला चौकाचौकामध्ये लावलेल्या फ्लेक्सवर भेटतील। बाजारपेठ, इतर बाजारपेठ जी आहे ही सकाळी 9 ते 5 उघडी राहणार। होलसेल भाजी मंडई जी पेट्रोल पंपाच्या समोर पार्किंग लॉटमध्ये आहे ती पहाटे 4 ते पहाटे 7 वाजेपर्यंत उघडी राहणार आहे। सर्व नागरिकांना, सर्व दुकानदारांना, सर्व भाजी मंडईतल्या व्यापाऱ्यांना, तसंच आडतदार जे होलसेल धंदा करणार आहेत, सर्वांना विनंती आहे, नम्र विनंती की बाबा त्या लोकांनी
टायमिंगचे आणि दिवसाआड जे दुकानं चालू राहतील त्याचं पालन करावं आणि खडकी कॅन्टोन्मेंट बोर्ड व पुणे ट्रॅफिक खडकी बाजार ट्रॅफिक खडकी पोलीस स्टेशनचा स्टाफ यांना सहकार्य करावं ही नम्र विनंती. धन्यवाद. मित्रांनो, अशाच प्रकारच्या बातम्या आणि अपडेट आम्ही आमच्या बातमी डॉट इन या न्यूज चॅनलवर देत राहणार आहोत. आमचं बातमी डॉट इन हे न्यूज चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद.